नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग विथ आरोमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एका ताईची कमेंट आली आहे, त्यांना राऊंड बेल्टचं कटिंग हवी आहे सभ्यसाची ब्लाऊजची, आलिया भट्टच्या ब्लाऊजची. तर ती 28 इंचमध्ये पाहिजे. तर आपण ते 28 इंच म्हटल्यावर मग त्याचा छाती चौथा भाग होतो 7, आणि मग त्याची उंची थोडी कमी असेल. तर आपण उंची घेतली आहे, म्हणजे त्यांची उंची शिवून पूर्ण 13ची आहे. आपण 14 1 इंच ॲड केलं आणि 14ची उंची घेतली. तर आता गळा रुंदी टाकू आपण त्यावर. तर गळा रुंदी टाकू 2ची, कारण मागचा गळा पण मोठा आहे, पुढचा गळा पण मोठा आहे, आणि त्यामुळे गळा रुंदी टाकू 2ची आणि शोल्डर टाकू 3च. आता मी व्यवस्थित सांगते, लक्ष देऊन बघा, म्हणजे डबल डबल व्हिडिओ पहा जर तुमच्या लक्षात नाही आलं तर. आणि गळाची उंची टाकते आहे 6ची, म्हणजे तो शिवून 5.5चा होईल. पुढचा गळा मोठाच असतो याचा, तरच ते ब्लाऊज छान बसतं. एक मिनिट. या पद्धतीने जोडून घ्यायचे डॉट आणि आर्म होल टाकायचा 6चा, 6.5चा टाका, 6.5चा. आणि छातीचं माप टाकायचं 7 इंच, त्यांचा चौथा भाग होतो हा 7 इंच, इथं आला. त्यात 1.5 इंच मार्जिन इथं आलं. तर या पद्धतीने छातीचा चौथा भाग टाकून या ठिकाणी मोजून घ्यायचं आणि बरोबर डॉट जोडून घ्यायचे या पद्धतीने. या पद्धतीने खाली सरळ रेष मारून हे पण जोडून घ्यायचं. खालचा भाग मोजत बसायचं, काही गरज नाही एवढं, कारण ते सेमच येतं किती केलं तरी आपण. त्यामुळे खाली सरळ रेष ओढून घ्यायची. आता या ठिकाणी टाकायचं 1 1 इंचावर टाकायचं डॉट, 1 1.5 इंचावर टाकायचा आणि 1 1 इंचावर टाकायचा. आणि त्यानंतर हे असं जोडून घ्यायचं. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित आणि शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला नक्की जमेल. आणि काही शिवायचं सोपं नाही आहे, म्हणजे शिवायचं एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही एकदम. या पद्धतीने 1 इंचावर मार्किंग करून घेऊन, हा 1 इंचावरून गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. आता मी हा गोल देते, आपण पाहिजे तसा आकार देऊ शकतो, पंचकोनी, षटकोनी, म्हणजे किंवा पानगळा किंवा पंचकोनी गळा, जो पाहिजे तो आकार देऊ शकतो. आणि या ठिकाणी आता 2.5च हे टाकायचं, क्रॉसपट्टीचं माप 2.5च टाकायचं. या बाजूने पण 2.5च टाकायचं. तर या ठिकाणी आपण 2.5 इंचाची क्रॉसपट्टी टाकली आहे. आता ती अगोदर जॉईन करून घ्यायची, बरोबर अशी जॉईन करून घ्यायची. नंतर या ठिकाणी 4.25चं माप टाकायचं, म्हणजे आता तुमची छातीची घडी कमी आहे त्यामुळं 4.25चं डॉट टाकायचं इथं. आणि वरतून 10.5चा टाकायचा या ठिकाणी, टक बस्ट पॉईंट. 10.5चा किंवा 10चा टाकला तरी पण चालेल, 10चा टाकू आपण. या ठिकाणी 10चा टाकायचा. त्यानंतर हा पॉईंट जोडून घ्यायचा, हा 10चा बरोबर या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची आणि हा जोडून घ्यायचा. त्यानंतर या ठिकाणी खाली 1 इंच घ्यायचं आणि हा जो पॉईंट आहे इथून वरती 1.5 इंच घ्यायचं. लक्ष द्या तुम्ही, हा 4.25चाच टाकायचा आणि हा वरती वरतून 10 इंचाचा टाकला आपण आणि इथून वरती 1.5 इंचाचा टाकला. आणि आता हे जे शोल्डर हा इकडचा जो क्रॉसपट्टीपर्यंतचा भाग आहे तर तो किती येतो, 6चा येतो. तर या ठिकाणी निम्मं करायचं आणि इथं असा डॉट देऊन घ्यायचा. आणि आता ही खालचा जो 1 इंचाचा आपण पॉईंट टाकलेला आहे तिथं एक रेष मारून घ्यायची. म्हणजे तुम्हाला जर एकदा ताई व्हिडिओ जर समजला नाही तर तुम्ही डबल पहा, म्हणजे तुमच्या तेव्हाच लक्षात येईल. आणि आता हे कमी छातीचं ब्लाऊज आहे त्यामुळे या ठिकाणी 1 1 इंचच वाढवायचं. या ठिकाणी 1 इंच आणि या ठिकाणी 1 इंच. आणि जर हेवी ब्लाऊज असेल तर त्या ठिकाणी 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा, म्हणजे मग त्यांचं ब्लाऊज व्यवस्थित बसतं. तर आता या ठिकाणी आपण जोडून घेऊ डॉट. आणि या ठिकाणाहून एक तिरकट टक्स घ्यायचा, बरोबर अंदाजे इथपर्यंत घ्यायचा असा तिरकट टक्स. आणि आता जो आपण हा इथून 1.5 इंचाचं हे दिलेलं आहे, डॉट दिलेलं आहे, त्याला बरोबर डॉट डॉटने असं जोडून घ्यायचं या ठिकाणाहून. असा राऊंड शेप घेत बरोबर या ठिकाणी आणून जोडायचं. आता मी तुम्हाला दाखवते, म्हणजे पहिले तुम्ही जे मार्किंग करता ती डॉटनी करत जा, म्हणजे आपलं बरोबर येतं एकदम. मग आता
तुमच्या लक्षात आलंय का, आपण गळा रुंदी टाकली 2 ची, शोल्डर टाकली 3 ची, आर्महोल टाकलंय 6.5 आणि हे गळा टाकलंय 5.5 चा, आणि या ठिकाणी हे 2.5 इंचाची क्रॉस पट्टी टाकली. त्यानंतर आपण वरतून इथून 10 इंचावर इथं डॉट दिला, पॉईंट दिला, आणि तिथून या बाजूने टाकलं 4.25 इंच, आणि या बाजूने असं खाली आणि इथून 1 इंच खाली घेतलं, आणि मग याचा अशी क्रॉस तयार झाला. तर आता मी तुम्हाला दाखवते कटिंग करून कसं होतं. अतिशय सुंदर ब्लाऊज बसतं, तुम्ही दमाने शिवा एकदम. आता आपला एक पॉईंट राहिला, या ठिकाणी आपला 1/2 इंच जाणार आहे ना, या ठिकाणी आता असा हा टक्स बसेल असा. तर या ठिकाणी आपलं 1/2 इंच जाणार आहे, तर या ठिकाणी 1/2 इंच वाढून घ्यायचं या ठिकाणी, आणि या ठिकाणी आपला 1 इंचाचा टक्स जाणार आहे, तर या ठिकाणी 1 इंच वाढून घ्यायचं, आणि या ठिकाणी हे असं जोडून घ्यायचं, म्हणजे आपलं पुढचा भाग आणि मागचा भाग असं वेगळं होणार नाही. तर या पद्धतीने कट करून घ्यायचं. माझ्याकडून कसं झालं आहे, दोन्ही पेपर कट करण्यात आले आहेत, पण हा मागचा भाग असाच ठेवायचा आणि पुढचा भाग कट करून घ्यायचा. या पद्धतीने आता आपलं हे मार्किंग कटिंग झाली. आता या ठिकाणी आपण हे पण कट करून घेऊ. बाकीचं सर्व ब्लाऊज सेम आहे, फक्त फ्रंटचीच कटिंग वेगळी आहे, त्यामुळे तुम्ही फ्रंटच्या कटिंगकडेच लक्ष द्या. आता हे झालं, आता हे बाजूला ठेवायचं आणि आपल्याला क्रॉस पट्टी मोजायची. तर या ठिकाणी आपली किती भरती आहे, 4.5 इंच, आणि या ठिकाणची किती आपली 2.5 इंच, आणि या ठिकाणी किती भरती आहे, 6.25 इंच. तर आपण ही क्रॉस पट्टी कट करून घेऊ. तुम्हाला दाखवते बॅक हु म्हणजे मागच्या बाजूच्या हुकाचं जरी शिवलं तरी खूप छान ब्लाऊज बसतं आहे. तर आता आपण छातीची घडी 7 ची आपली, त्याच्यात 1.5 इंच एक्स्ट्रा, तर असे मार्किंग करून घेऊ. फक्त क्रॉस पट्टी वेगळी काढावी लागते, याला काहीच करावं लागत नाही. आणि आता या ठिकाणचं आपलं 6.25 माप होतं, या ठिकाणचं माप होतं आपलं 6.25, या ठिकाणी सेंटरचं होतं 2.5, आणि या ठिकाणचं होतं आपलं 4.5. एवढे माप फक्त देण्यात ठेवायचं, बाकी काहीच करायची गरज नाही आहे. आणि आता हे आपण जोडून घेऊ, असे डॉट डॉटनी जोडून घ्यायचं. शिवताना घाई नाही करायची कटिंग करताना, पण म्हणजे कसं आता माझ्याकडून कसं कट करण्यात आला मागचा पण भाग, तसं तुमच्याकडून होता का म्हणे व्यवस्थित आणि दमाने करायची कटिंग. आता या ठिकाणी झाली आपली क्रॉस पट्टी तयार. आता मी तुम्हाला या ठिकाणी ब्लाऊज दाखवते. आपलं ब्लाऊजचं या ठिकाणी हा डॉट आहे का, हा आपण या ठिकाणी असा येईल. एकच बाजू दाखवते मी तुम्हाला, या ठिकाणी बघा असं असं ब्लाऊज तयार होईल आपलं राऊंड बेल्टचं एकदम. या पद्धतीने बघा तुम्ही पफ किती सुंदर आला आहे, ब्लाऊज पण किती सुंदर आला आहे कटिंगला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि आणखीन काही नवीन शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणि जर ताई तुमची शंका जर गेली असेल तर बघा तुम्ही आता या पद्धतीने एकदम सुंदर असा पफ आला आहे आणि ब्लाऊज पण खूप छान बसतं आहे. आता हा हे इथपर्यंत ह्याच टक्सनी इतकं छान बसलं आहे, हा टक्स दिल्यामुळं इथं ब्लाऊज सैल होत नाही आणि हे पण व्यवस्थित आकार दिल्यामुळं इथं चुन्या पडत नाही. जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.